प्लीज सबस्क्राइब. थैंक यू. मुलांनो कसे आहात? धमाल करताय ना? खूप खेळा, खूप मज्जा करा. आज आपण नंबर्स, याला मराठीमध्ये म्हणतात अंक, याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का नंबर्स म्हणजेच अंक हे कशाकरता वापरले जातात? काउंटिंग करण्यासाठी. बरोबर, काउंटिंग करण्याकरता म्हणजेच मोजण्याकरता. कुठल्याही वस्तू किंवा गोष्टी आपल्याला जर मोजायच्या असतील तर आपण अंकांचा वापर करतो. आता आपण 1 to 10 या नंबर्सना मराठीत काय म्हणतात ते बघूया. ये ओके. 1 याला मराठीत म्हणतात 1. 1 ला मराठीत 1 म्हणतात. 1 बलून. 2 याला मराठीत म्हणतात 2. काही ठिकाणी याला बे असंही म्हटलं जातं. 2 ला मराठीत 2 म्हणतात. 1 2 2 टेडी बेअर. 3 याला मराठीमध्ये म्हणतात 3. 3 ला मराठीत 3 म्हणतात. 1 2 3 3 स्ट्रॉबेरीज. 4 याला मराठीमध्ये म्हणतात 4. 4 ला मराठीत 4 म्हणतात. 1 2 3 4 4 कुकीज. 5 याला मराठीत म्हणतात 5. 5 ला मराठीत 5 म्हणतात. 1 2 3 4 5 5 गिफ्ट. 6 याला मराठीत म्हणतात 6. 6 ला मराठीत 6 म्हणतात. 1 2 3 4 5 6 कपकेक्स. 7 याला मराठीत म्हणतात 7. 7 ला मराठीत 7 म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 7 स्टार्स. 8 याला मराठीत म्हणतात 8. 8 ला मराठीत 8 म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 8 8 balls. 9 याला मराठीत म्हणतात 9. 9 ला मराठीत 9 म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 piggies. 10 याला मराठीत म्हणतात 10. 10 ला मराठीत 10 म्हणतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 lollipops. आज आपण या अंकांबद्दलची माहिती जाणून घेऊया. जसा माणूस प्रगत होत गेला तशी त्याला काउंटिंग करण्याकरता, मोजमाप करण्याकरता या नंबर्सची गरज भासायला लागली आणि या नंबर्सला त्यांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळे सिम्बॉल्स किंवा वेगवेगळी नावं देऊन ओळख द्यायला सुरुवात केली. आपल्या या भारत देशामध्ये फार प्राचीन काळापासून गणित व अंकांवर आधारित मोजमाप पद्धती प्रचलित आहे. दशमान पद्धतीसुद्धा आपल्याच देशाने सर्व जगाला दिलेली आहे. 1 ते 10 हे आकडे जे आहेत हे आपल्या देशाने शून्याचा शोध लावून सगळ्या जगाला अतिशय सोपी अशी सुटसुटीत पद्धत दिली आहे. 0 हा अंक अतिशय महत्त्वाचा आहे. तो जरी काहीही नाही असं दर्शवत असला तरी त्याच्यामुळे दशमान पद्धती अस्तित्वात आली आणि त्यामुळे गणित आणि मोजमाप पद्धती अतिशय सोपी झाली. याला ख असंही संबोधलं गेलेलं आहे. प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट याचं शून्यावरचं कार्य सर्वांनाच परिचित आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.